मुंबई मध्ये जी आपल्याला वर्सोवा ते विरार एक 42 किलोमीटर की सी लिंक तैयार करायची आहे, ज्यामुळे आपल्या एमएमआर रिजन मधले पूर्ण वेस्टर्न सबर्ब्स आणि पलीकडचा जो पश्चिमेचा भाग आहे हा सगळा ट्रॅफिक मुक्त होणार आहे। त्याला संपूर्ण कोऑपरेशन देण्याकरता त्यांनी सकारात्मकता दाखवली आणि त्यांनी ही विनंती केली आहे की आता आपल्या केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव तुम्ही पाठवावा। त्याचप्रमाणे मुंबईतली जी मेट्रो लाईन 11 आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनस टू वडाळा, ही अंडरग्राउंड मेट्रो लाईन करण्याकरता देखील त्यांनी अनुकूलता दाखवलेली आहे, त्यालाही ते निधी द्यायला तयार आहेत। आणि त्यासोबत मुंबईमध्ये ज्याप्रमाणे टोकियो त्यांनी फ्लड मिटिगेशन प्रोजेक्ट राबवलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारणपणे कंप्लीट अंडरग्राउंड नेटवर्क तयार करून ज्यावेळी हाय टाइड असतो आणि जोरात पाऊस असतो आणि पाणी फेकता येत नाही, त्यावेळेस ते पाणी खाली जमा करायचं आणि त्यानंतर ते वापरायचं किंवा सोडायचं, अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी तिथे तयार केली आहे। तशाच प्रकारचा एक प्रोजेक्ट आपण मागच्याच काळामध्ये त्यांच्याकडे दिला होता आणि त्याला आता चालना देण्याकरता आणि तो प्रोजेक्ट देखील मुंबईकरता मंजूर करण्याकरता एक अतिशय चांगली अनुकूलता त्यांनी दाखवली आहे। यासोबत काही गव्हर्नर्सची भेट झाल्या, त्यांनी देखील त्यांचे ट्रेड डेलिगेशन्स घेऊन या ठिकाणी ते याला तयार आहेत आणि त्याही संदर्भात आमची आता तारखा वगैरे त्या संदर्भातल्या ठरतायत। अनेक मोठ्या कंपन्यांची चर्चा झाली, एनटीटी सारख्या कंपनी जिचं 2 बिलियन डॉलरचं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांनी आपलं इन्व्हेस्टमेंट दुप्पट करण्याच्या संदर्भात सांगितलं। सोनीने या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे। वेगवेगळ्या कंपन्या मी सगळी नावं आता घेत नाही, पण मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येऊ इच्छितात। सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर जापानी उद्योगांना भारतामध्ये आता यायचं आहे आणि विशेषतः आपण जर प्रयत्न केले तर मोठ्या प्रमाणात त्यांना आपल्याला महाराष्ट्रात आणता येईल आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही एक टीम तयार करतो आहोत की ज्याच्यामध्ये इंडस्ट्री विभागाचे लोक तर असतील पण जापानी बोलणारे भाषा बोलणारे लोक असतील, कारण मेजर बॅरियर त्यांच्याकरता जापानी भाषा आहे। आणि म्हणून आतापर्यंत लक्षात आलंय की अगदी सुरुवातीला ज्यावेळेस ते चेन्नईला गेले किंवा हरियाणाला गेले तर आता बाकी लोक भाषेमुळे त्या ठिकाणी जातात, नवीन जागी जायला थोडं तिथे अप्रिहेन्शन आहे आणि म्हणून इथले आपले जे अँबेसेडर आहेत त्यांनी आणि त्यासोबत जेट्रो सारखी त्यांची जी एजन्सी आहे या दोघांनी आम्हाला ही संकल्पना सांगितली की तुम्ही अशा प्रकारची टीम तयार करा, तर ती टीम आम्ही तयार करतोय आणि मला विश्वास आहे सेमीकंडक्टरपासनं तर सर्व प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत आणि डेटा सेंटरपासनं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत सर्व प्रकारची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणता येईल, त्याकरता अनुकूलता दिसली आहे, तशा प्रकारची टीम आम्ही तयार करतोय। जापानमध्ये देखील एक टीम काम करेल आणि महाराष्ट्रातही एक टीम काम करेल। खरं म्हणजे एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे की सगळ्या जापानच्या विविध बिझनेसेसशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्यांचं एकच म्हणणं होतं की आतापर्यंत सप्लाय चेनचा भाग म्हणून आम्ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही चीनमध्ये केली, पण आम्हाला ती चीनमधली इन्व्हेस्टमेंट आता सेफ वाटत नाही आणि म्हणून आम्हाला आता भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे। आम्हाला असं वाटतं की भारतच असा देश आहे की ज्या ठिकाणी आमची इन्व्हेस्टमेंट ही सेफ राहू शकते आणि म्हणून हा जो उत्साह आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी हेही सांगितलं की आम्ही काही अजून देशांमध्ये देखील गेलो पण त्या देशांची क्षमताच नाही आहे, ही क्षमता केवळ भारताची आहे। मला असं वाटतं की भारताच्या किंवा नवीन भारताच्या क्षमतेवर हा प्रचंड मोठा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे। एक शेवटचा मुद्दा अजून मला सांगायचा आहे की माझ्याकरता एक अतिशय चांगला एक्सपिरियन्स होता, गेल्यानंतर आपल्या मराठी लोकांनी मराठमोळं स्वागत केलं आणि त्याचसोबत जेव्हा भारतीय दूतावासामध्ये चंद्रयान मोहिमेच्या संदर्भात लँडिंग करता त्या ठिकाणी सगळे लोक जमा होते,
त्यावेळी त्यांच्या सोबत ते लँडिंग पाहता येणं ही एक पर्वणी होती। त्यांच्यातला उत्साह, त्यांच्यातली देशभक्ती ही इतकी प्रचंड होती की त्यांनी जपानमध्ये अक्षरशः भारत हा त्या ठिकाणी आमच्या समोर जिवंत केला आणि म्हणून त्या सगळ्या जपान स्थित भारतीयांचं देखील मी अभिनंदन करतो। सर, तुमच्या कामगिरीची दखल घेत मानद डॉक्टर ते मला अतिशय याचा आनंद आहे। कोयासान सारख्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेट त्या ठिकाणी दिलेली आहे। मी त्यांचं अतिशय मनापासून आभार मानतो। विशेषतः कोयासान विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धिस्ट कल्चरवर देखील त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि आपली संस्कृत सारखी भाषा असेल किंवा इतर आपलं जे भारताची संस्कृती आहे याही संदर्भात एक मोठं रिसर्च त्या ठिकाणी चालतं आणि त्याच्या व्यतिरिक्तही एक अतिशय नामांकित अशा प्रकारचं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये मला असं वाटतं त्यांनी डॉक्टरेट दिली। खरं म्हणजे मी असं म्हणेन की हा काही माझा सन्मान आहे असं मी मानत नाही, हा महाराष्ट्राचा सन्मान आहे कारण मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलो। सर, 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 एथेंस से लौटने के बाद सीधे बेंगलुरु में वैज्ञानिकों से मिले, चंद्रयान की जो सफलता हुई है उस पर बधाई दी और काफी भावुक हो गए। इस विजिट को किस तरीके से देखते हैं सर? और कांग्रेस इस पर कहीं ना कहीं वैज्ञानिकों का लाइमलाइट लेने के लिए बीजेपी और प्रधानमंत्री पे आरोप लगा रही है, क्या कहेंगे? देखिए, कांग्रेस क्या कह रही है इसके ओर मैं नहीं जाऊंगा क्योंकि वो फ्रस्ट्रेटेड पार्टी है। उन्होंने देश के बारे में सोचना बहुत पहले बंद कर दिया। आज पूरा देश ये जानता है कि प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जिस प्रकार से साइंस एंड टेक्नोलॉजी में हम प्रगति कर रहे हैं, उस दिन भी जब चंद्रयान लैंड कर रहा था प्रधानमंत्री जी स्वयं दक्षिण अफ्रीका में बैठकर उसकी मिनट टू मिनट जानकारी ले रहे थे और प्रत्यक्ष उसको देख रहे थे। और अगर हमारे वैज्ञानिकों ने अच्छा काम किया है तो उनका उत्साह वर्धन करने के लिए, उनको बधाई देने के लिए प्रधानमंत्री नहीं जाएंगे तो और कौन जाएगा? तो मुझे ऐसा लगता है कि इतनी ऊंची राजनीति पर आज विपक्ष उतरा है कि जहां देश सफल होता है वो सफलता भी उनसे देखी नहीं जाती। इससे बुरी विपक्ष की परिस्थिति हमने आज तक हमारी जिंदगी में नहीं देखी। साहेब, मोदीजींच्या पसंतीकरता कुठल्या सी वोटर बी वोटरची आवश्यकता नाही। असे कित्येक सर्वे येतात जातात, मोदीजी नंबर वन होते, नंबर वन आहेत, नंबर वन राहतात। सर, नाना पटोले टीका करताय, दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे आणि नेते गावाला जातात, जपानला जातात। नाना पटोलेंना मी कधीच गांभीर्याने घेतलेलं नाही। नाना पटोले सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात, दुसऱ्या दिवशी अजून वेगळं बोलतात। मी जपानला गेलो तर भारताकरता काहीतरी घेऊन आलो, मुंबईकरता घेऊन आलो, फिरायला गेलो नव्हतो। नाना पटोले जसे महाराष्ट्रभर कशाकरता फिरतात आणि नेमकं काय करतात ते मला माहीत नाही, पण माझे मित्र आहेत त्यामुळे मी त्यांना आशा त्यांनी बोललं तरी माफ करतो।